साताऱ्यात लोणंद येथे बकरांचा रेकॉर्ड ब्रेक बाजार पाहायला मिळाला एकवीस जुलै रोजी होणाऱ्या बकरीच्या पार्श्वभूमीवर लोणंदी कृषी उत्पादन बाजार समितीच्या आवारातील शेई आणि बोकडांचा रेकॉर्ड ब्रेक बकरी बाजार भरल्यानं बाजार समितीच्या आवारात जत्रा भरल्याचं स्वरूप आलं होतं या बाजारात सुमारे तीन ते चार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे लोणंदच्या बाजारात सुमारे पाच हजारांपासून ते एक लाखापर्यंत बकऱ्यांची विक्री झाली असून या बाजारात सुमारे तीन ते चार कोटींची उलाढाल झाली आहे बोकड खरेदीसाठी कर्नाटक गोवा राज्यासह हुबई धारवाड बेंगलोर कोकण सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा पुणे सोलापूर कोल्हापूर सांगली आदी भागातील सुमारे पंधरा ते वीस हजारांपर्यंत खरेदीवर आलेले होते बकरी बाजारात खरेदी विक्री उलाढालेतून मोठा सेज बाजार समितीला जमा झालेला आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बकरी खरेदीसाठी झालेली गर्दी ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पहिल्या टप्प्यावर कोरोना वाढीला आमंत्रण देणारी ठरणार का असा सवाल आता उपस्थित केला जातोय